कल्याण विधानसभा लोकसभेचे अध्यक्ष खासदार श्रीकांत शिंदेजी, व्यासपीठावर बसलेले प्रमुख हिंदूराव रायजी, या सोसायटी बनली. या सोसायटीमध्ये काही नव्हतं. लोकांनी सोसायटी बांधली, घरं बांधली, पण इथे पाई लाईट, पाणी, गटर काही नव्हतं. अशा वेळेला पी डी चौधरींनी गवळीनगर कृती समिती बनवली आणि प्रशासनाकडे सारखे जायचे. माझ्याकडे पण अनेक वेळा आले आणि पुढे जेव्हा पुढे आपला आमचा प्रशांत पुढे आला, प्रशांत जेवढा बोलतो तेवढं काम करतो आणि त्याच्यामध्ये कसर सोडत नाही. आणि माधुरीबद्दल मी सांगताना एवढंच म्हणेल प्रशांतला की माधुरी असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो, परंतु वाटतं मला ही संकल्पना थोडी चेंज करायची आहे की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुष असतो ही खरी आजची ही आधी आपण म्हणतो की स्त्री तिला हे करते. आणि या विभागामध्ये खऱ्या अर्थाने, कारण हे जे काही काम आहे मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, आणि एक नया पैसा न घेताना हायकोर्ट वगैरे सगळं ह्या हे स्त्री नाही समोर त्यांनी काम केलं. ही फेडरेशन बनवण्याचं काम पी डी चौधरींनी केलं आणि मग खऱ्या अर्थाने याला वेग आला. ही जे काही जागा 2 एकरची जागा आहे जवळजवळ, आणि कोणीतरी बिल्डरच्या घशात चालली होती. प्रशांत पी डी चौधरी, त्यांचे सगळे सहकारी, जवळजवळ 10 वर्ष त्यांनी ॲडव्होकेट बिलारे यांच्यासोबत भांडून मग आपण ही जागा या फाउंडेशनच्या नावावर, या फेडरेशनच्या नावावर आता वर्ग झालेली आहे, मालक आहे. आणि 2 एकरच्या प्लांटमध्ये आपण जवळजवळ 10 कोटीचं प्रोजेक्ट इथे उभं राहणार आहे. आणि या प्रोजेक्टला आपण मदत मी स्वतः करणार आहे, कारण कल्याण पूर्वमध्ये कुठल्याही चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल नाही आहे. आणि मग आमच्या कल्याण पूर्वमध्ये अनेक खेळाडू माझ्याकडे दर गुरुवारी मी बघतो तेव्हा येतात, आणि चांगले नॅशनलला जाणारे, इंटरनॅशनलला जाणारे किंवा जिल्हा किंवा राष्ट्रीय पातळीवर खेळणारे मुलं आपण पाहतो. पण ही गरिबांची मुलं, त्यांना कुठेतरी प्रॅक्टिस करायला, त्यांना कुठेतरी टीचिंग करायला कुठल्याही प्रकारचं क्रीडा संकुल आपल्याकडे नाही आहे. आणि अशा वेळेला हे जे काही सहकार्यातून किंवा सहभागातून, लोकांच्या सहभागातून होणारं जे हे संकुल आहे, यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. हे तसं मेंबरचे ही मालमत्ता आहे, त्यांचं खऱ्या अर्थाने त्याच्यावरती मालकी आहे. तरी पण आपण काही योजना आणून आपल्या काही मुलांना जे जे विविध खेळ खेळले जातात आणि ज्यातून देशाला जास्तीत जास्त ऑलिम्पिक मिळतील अशा प्रकारची मुलं आपल्याला तयार करायची आहे, आणि त्यासाठी हे संकुल पूर्णपणे आपल्याला कामाला आणायचं आहे. आणि मला वाटतं आजच्या या भूमिपूजनाच्या दिवशी मी या फाउंडेशनला, या आमच्या विजयनगर हाऊसिंग सोसायटीला आणि सगळ्या सभासदांना धन्यवाद देतो की त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि हे संकुल पूर्णपणे उभा करण्यासाठी मी पूर्णपणे आपल्याला मदत करणार आहे. आणि आपले बरेच दानशूर लोक आहेत, तेही मदत करतील. आणि यामध्ये आज भूमिपूजन झालं आहे आणि मला वाटतं लवकरच आमचे नवीन लोकसभेचे पुन्हा श्रीकांत शिंदे हे खासदार म्हणून येतील आणि माननीय शिंदेसाहेब हे पुन्हा मुख्यमंत्री होऊन येतील आणि त्यांच्या हस्ते या क्रीडा संकुलाचं उद्घाटन करूया अशीच प्रार्थना करतो आणि सांगतो. नमस्कार, धन्यवाद.